नमस्कार बालमित्रांनो माझे नाव सौ सानिका सचिन सावंत माझ्या शाळेचे नाव आहे शिक्षणरत्न प्रदीप दत्तात्रय सामंत विद्यालय इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास दोन आणि आज आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत त्या घटकाचे नाव आहे गडकोठांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आहेत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्यु सामंत मॅडम बरगा का बालमित्रांनो तुम्हाला माहिती आहे का शिवरायांच्या जन्मापूर्वी आपल्या महाराष्ट्रावरती सुलतानाचे राज्य होते आणि असे हे सुलतान आणि अनेक शत्रू या सर्वांवरती मात करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले आणि त्यांनी ह्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांनी केलेले युद्ध अथवा त्यांनी चालवलेला त्यांचा राज्यकारभार या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य पाहायला मिळते आणि आज आपण या पाठामध्ये शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याविषयी माहिती मिळवणार आहोत व्यवस्थापन कौशल्य का म्हणजे काय रे तर व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय म्हणजेच आपण एखादी दे, ध्येय ठरवले तर ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला काय काय करायचे आहे याचे केलेले नियोजन म्हणजेच व्यवस्थापन कौशल्य शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी केलेल्या आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये दिसून येते त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या राज्यकारभारातही आपल्याला त्यांचे व्यवस्थापन कौशल्य पाहायला मिळते त्याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे गटकोटांची उभारणी गटकोट म्हणजे किल्ले गटकोट किल्ल्याच्या साह्यानी शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे बरं का बालमित्रांनो शिवराय तरुणपणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून फिरले होते सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असणारे गड किल्ले दुर्ग त्यांनी असंख्य वेळा न्याहाळले होते स्वराज्याच्या संरक्षणासाठी गट गडकोटांचे महत्त्व त्यांना उमगले होते आणि म्हणूनच शिवरायांनी वनदुर्ग गिरिदुर्ग आणि जलदुर्ग असे तीनही प्रकारचे किल्ले बांधले वनदुर्ग म्हणजे वनात किंवा जंगलात असणारे किल्ले गिरिदुर्ग म्हणजे पर्वतावरती किंवा डोंगरावरती असणारे किल्ले आणि जलदुर्ग म्हणजे समुद्रामध्ये असणारे किल्ले जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात शिवरायांनी त्यांच्याकडे असणाऱ्या तज्ज्ञांकर्वी म्हणजेच हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ज्ञांकडून शिवरायांनी राजगड प्रतापगड आणि सिंधुदुर्ग यासारखे अनेक नवीन किल्ले बांधले पहा या चित्रामध्ये तुम्हाला हा जो दिसतो आहे तो आहे किल्ले राजगड त्यानंतर आहे किल्ले प्रतापगड आणि त्यानंतर हा जो किल्ला आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग शिवरायांनी ज्याप्रमाणे नवीन किल्ले बांधले त्याचप्रमाणे त्यांनी रायगड किल्ल्याची देखील नव्याने उभारणी केली शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग तोरणा रांगणा यासारख्या जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली शिवरायांकडे सुमारे तीनशे किल्ले होते शिवरायांना दोन पुत्र होते त्यातील त्यांच्या मोठ्या पुत्राचे नाव छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या धाकट्या पुत्राचे नाव छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहेत यानंतर शिवरायांचे व्यवस्थापन ते म्हणजे गडांचे व्यवस्थापन गटकोटाच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था शिवाजी महाराजांनी केली होती त्यासाठी त्यांनी प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार सबनीस आणि कारखानेस हे अधिकारी त्यांनी नेमले होते किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत असत आणि या अधिकाऱ्यांना त्यांनी कामे देखील वाटून दिलेली होती चला तर पाहूया या अधिकाऱ्यांची कामे कोणती होती किल्लेदार किल्लेदार म्हणजेच हवालदार किल्लेदार किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे हे त्यांचे काम होते सबनीज कारखानेज यांना आज्ञा देणे सहकारी पत्रे हुकूम व आदेशांचे पालन करणे यासारखी कामे किल्लेदार करत असत सबनीसांचे काम काय होते गडावरील जमा खर्चांचा हिशोब ठेवणे गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे पत्र व्यवहार सांभाळणे कारखानिसाचे काम होते गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूचा पुरवठा करणे युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारू गोळ्याची व्यवस्था करणे गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे अशा प्रकारे शिवरायांनी गडावर असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांची कामे वाटून दिलेली होती त्यानंतरचे त्यांचे व्यवस्थापन म्हणजे तोफा आणि दारूगोळा शिवरायांच्या काळात शत्रूपासून गडकिल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे आणि या तोफा किल्ल्याच्या तटावरती किंवा बुरुजावरती ठेवल्या जात असत पुरंदर भीमगड ह्यासारख्या काही गडांवरती तोफा तयार करण्याचे कारखाने देखील होते आता या ज्या तोफा आहेत या तोफा कशा बनवल्या जातात तर लोखंड पितळ आणि तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केल्या जात असत आणि ह्या धातूंपासून बनवलेल्या तोफा गंजून जाऊ नये यासाठी त्या तोफांवरती मेणाचा लेप देखील लावला जात असे तोफांमध्ये शत्रूवर मारा करण्यासाठी लोखंडी दगडी व कुलपी गोळे यांचा वापर केला जात असे आणि या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारू देखील वापरली जात असे यानंतरचे शिवरायांचे व्यवस्थापन आहे ते म्हणजे आरमार आरमार म्हणजे काय तर आरमार म्हणजे युद्धनौखांचा समूह होय इंग्रज पोर्तुगीज सिद्धी डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते आणि त्याचमुळे त्यांच्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यावरती राहणाऱ्या लोकांचा छळ करत असत त्यांची लुटमार करत असत आणि म्हणून अशा या सागरी शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमार निर्माण केले शिवरायांनी लहान मोठी जहाजे नावा तयार करण्याचे कारखाने उभारले एवढेच नाही तर समुद्रातील जुने किल्ले त्यांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतले सुवर्णदुर्ग विजयदुर्ग यासारखे जलदुर्ग त्यांनी दुरुस्त केले शिवरायांनी मालवणजवळ कुळटे या बेटावरती सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला देखील त्यांनी बांधला अशा प्रकारे शिवरायांनी जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली आणि नवीन किल्ले देखील बांधले शिवरायांच्या स्वराज्याच्या आरमारात कोळी भंडारी आगरी यांसारख्या विविध दर्यावरती जाती धर्माचे सैनिक होते आणि तेवढेच नाही बरं का तर त्या व्यतिरिक्त दौलत खान मायनक भंडारी लाय पाटील दर्यासागर तुकोजी आंग्रे यासारखे नावाजलेले आरमारी योद्धेदेखील त्याच काळात प्रसिद्धीस आले मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज पोर्तुगीज सिद्धी आणि डच अशा सागरांवरील शत्रूंना शिवाजी महाराजांचा दरारा वाटू लागला आणि त्यामुळे शत्रूच्या स्वराज्याला होणारा त्रास देखील कमी झाला शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्यांच्या बळावरती त्यांनी आपली स्वतःची सागरी हद्द निश्चित करून घेतली किनारीपट्टीलगतच्या भागावरती त्यांनी स्वतःचे स्वामित्व प्रस्थापित केले आणि त्यामुळे आपला समुद्र किनारा सुरक्षित झाला मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय आणि म्हणूनच शिवछत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा त्यांचा गौरव केला जातो ह्यानंतर शिवरायांचे व्यवस्थापन होते ते त्यांच्या गुप्तहेर खात्याविषयी शिवरायांचे हेर खाते शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेमध्ये गुप्तहेर खाते होते आणि या गुप्तहेर खात्याचे काम काय होते बरे तर शत्रूच्या गोठा शिरणे आणि तेथील खडा माहिती आणून शिवरायांना देणे ज्यावेळी शिवरायांनी सुरतेवरती छापा टाकला त्या मोहिमदे मोहिमेत देखील त्यांना गुप्तहेर खात्याने दिलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली शिवरायांचे हे हेर खाते शत्रूच्या गोट्यात शिरून तेथील खडानखडा माहिती शिवरायांना आणून देत आणि त्यामुळे कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत अशा प्रकारे हे शिवरायांचे गुप्तहेर खाते होते त्यानंतर शिवरायांची लढाई करण्याची पद्धत ती म्हणजे गनिमी कावा शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीतील गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्त्व होते गनिमी काव्याच्या युद्धाच्या तंत्रात अनेक ठिकाणी शत्रू बेसावत असताना शिवराय व त्यांचे मावळे अचानक येऊन शत्रूवरती हल्ला करीत असे आणि शत्रू त्या हल्ल्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य तेथून निष्ठून आपल्या सुरक्षित स्थळी पोचत असे अशा प्रकारे शिवरायांनी गनिमी कावा या तंत्राचा अवलंब केला आणि या तंत्राचा अवलंब करण्यासाठी त्यांना सह्याद्री पर्वतातील डोंगर रांगा घनदाट जंगल डोंगरी किल्ले आणि त्यांची रयत म्हणजेच त्यांच्या प्रजेचा मावळ्यांचा मोठा पाठिंबा होता त्यामुळे त्यांना गनिमी कावा पद्धतीने शत्रूवरती हल्ला करणे हे सहज शक्य झाले बरका का बालमित्रांनो शिवरायांच्या सैन्याला देखील कडक शिस्त होती ती म्हणजे काय तर शिवरायांचे सैन्य शिस्तबद्ध होते त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती शिवरायांच्या सै सैन्, शिवरायांनी सैनिकांना दारू पिऊ नये रयतेला त्रास देऊ नये आणि रयतेची लूट करू नये अशी त्यांनी आपल्या सैनिकांना सक् ताकीद दिली होती आपण आजवर बालमित्रांनो शिवरायांच्या अनेक सहकाऱ्यांविषयी माहिती मिळवली जसे की मुरारबाजी बाजीप्रभू तानाजी सूर्याजी यासारखे अनेक सहकारी शिवरायांच्या सोबत स्वराज्याच्या कार्यासाठी झटले पण नुसते तेच नाही तर त्या व्यतिरिक्त अजूनही काही सहकारी जसे की कान्होजी जेदे वीरबाजी पासलकर फिरंगोजी नरसाळा प्रतापराव गुजर सिंधोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल यासारखेही शिवरायांचे काही सहकारी होते त्यामुळे शिवाजी महाराज स्वतःचे स्वराज्य स्थापन करू शकले शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ते त्यांच्या आयुष्याच्या अखेर या पस्तीस वर्षाच्या काळात शिवरायांनी पराक्रमाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले स्वराज्यावरती अनेक संकटे आली शिवरायांनी त्या सर्व संकटांना शक्तीने आणि युक्तीने त्या सर्व संकटांवरती मात केली हे शिवराय हे सर्व गुण संपन्न होते आणि म्हणूनच आज पुन्हा पुन्हा असे म्हणावेसे वाटते की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप मंडळी धन्यवाद